परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरून येऊन गेले. या दरम्यान त्यांनी मुंबईत बैठकही घेतली. अर्थात अमित शहा यांनी जागा वाटपाबाबत फायनल तोडगा काढला असल्याची बातमी समोर आली आहे. असो, याबद्दल लवकरच स्पष्टता येईल. काही जुन्या नेत्यांचा पत्ता कट करण्यासोबतच काही नवीन निष्ठावंत नेत्यांनाही या जागावाटपात भाजप संधी देणार असल्याचं समजत आहे. याचं कारण म्हणजे आम्ही फक्त प्रस्थापित नेत्यांना सोबत घेऊन पुढे जात नाही, किंवा मग काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षामधून भाजपमध्ये आलेल्या आयारामांना संधी देत नाही, तर भाजपशी लॉयल राहणाऱ्या नेत्यांनाही आम्ही संधी देतो असा मेसेज जनमानसात कार्यकर्त्यात भाजपला या निमित्ताने रुजवता येणार आहे. आज आपण याच संदर्भानं धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत, ज्यात भाजप कदाचित धक्का तंत्र वापरू शकतं. तसेच कास्ट बेसिसचा विचार करता एखाद्या लिंगायत समाजाच्या नेत्यालाच इथून तिकीट देऊ शकतं. पण मग काय आहे भाजपचा प्लॅन धाराशिव? कोण आहे भाजपचा इथला प्रबळ दावेदार जो धाराशिवचा पुढील खासदार होऊ शकतो? सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात. नमस्कार, मी सचिन, आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे. मित्रांनो, धाराशिवमध्ये सध्या ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर हे सिटिंग खासदार आहेत. अर्थात महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला मिळणार असून इथून ओमराजे निंबाळकर हेच उभे राहतील हे आता जवळपास कन्फर्म आहे. आजच्या ठाकरेंच्या सभेतही ठाकरेंनी ओमराजेंना प्रमोट केला आहे. अर्थात ओमराजे निंबाळकर यांचा जनसंपर्क, लोकांशी ग्राउंड कनेक्ट या गोष्टींमुळे ते महाविकास आघाडीतून फेवरेट आहेत. आता दुसऱ्या बाजूला महायुतीत भाजपकडून राणा जगजितसिंग पाटील हे ओमराजेंच्या विरुद्ध उभे राहतील अशी बराच काळ चर्चा होती. अर्थात राणा विरुद्ध ओमराजे ही रायव्हलरी या मतदारसंघाला काही नवीन आहे. पद्मसिंग पाटील वर्सेस पवनराजे निंबाळकर इथपासूनचा हा संघर्ष या मतदारसंघात अलीकडे अगदीच टिपेला पोहोचलाय. मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली राणा विरुद्ध ओमराजे ही भांडणं तुम्ही अर्थातच बघितली असतीलच. पण आता काही धाराशिवकर या दोन नेत्यांच्या भांडणाला वैतागले आहेत. अर्थात धक्का तंत्र, नवीन प्रयोग, निष्ठावंताला संधी, जातीय समीकरण या आधारावर भारतीय जनता पार्टी धाराशिवमध्ये आपला उमेदवार देताना वेगळा विचार करण्याची दाट चिन्ह आहेत. याच न्यायाने धाराशिवमध्ये लिंगायत समाजाच्या नेत्याला संधी देण्याचा विचार भाजप करत आहे. कारण राणा जगजितसिंग पाटील यांना संधी देऊन मराठा विरुद्ध मराठा अशी लढाई होऊ न देता मराठा विरुद्ध मराठी तर उमेदवार अशी लढाई करण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो. शिवाय ओमराजेंविरोधात राणा जगजितसिंग पाटील यांना परत संधी दिली तर भाजपला जातीय समीकरणांच्या सोशल इंजिनिअरिंगवर लढाई घेऊन जाता येणार नाही. उलट ही निवडणूक राणा विरुद्ध ओमराजे याच टिपिकल वैरात अडकून पडू शकते. शिवाय या निमित्तानं हक्काचं केडर असणाऱ्या ओबीसी आणि लिंगायत मतांनाही भाजपला गमवावे लागू शकणार आहे. आणि म्हणूनच अलीकडे भाजपने औसा मतदारसंघात लढलेले काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांना पक्षात घेतले. आता बसवराज पाटील हे अमित देशमुखांचे निकटवर्तीय नेते आहेत आणि धाराशिवमध्ये काँग्रेसतर्फे बसवराज पाटील यांनी लढावं अशी देशमुखांचीही मागे इच्छा होती. पण आता बसवराज पाटील हे भाजपमध्ये गेले आहेत. अर्थात बसवराज पाटील यांना भाजप संधी देईल असं म्हटलं जात असलं तरीही भाजपच्या निष्ठावंत नेते अशी ओळख असणारे बसवराज मंगरुळे हे बसवराज पाटलांपेक्षा तिथे उजवे नेते मानले जातात. कारण बसवराज मंगरुळे हे गेली 27 वर्ष झाले पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नेते आहेत. अगदी देवेंद्र फडणवीसांपासून ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत त्यांचा पक्षातील सर्व बड्या नेत्यांशी जवळचा संपर्क राहिलेला आहे. परवा अमित शहा यांच्या स्वागतातही त्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला होता. आता मंगरुळेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. यामध्ये अतुल सावे, भागवत कराड असतील यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध राहिलेले आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगार मेळावे आयोजित करून तसेच आरोग्यसेवा, वृक्ष संवर्धनाचे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करून मंगरुळे यांनी आपली इमेज बिल्ड केली आहे. स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचा युवक आणि विद्यार्थ्यांशी मोठा संपर्क राहिलेला आहे. आता मंगरुळे यांचे हेच गुण ओळखून भाजपने मंगरुळेंना धाराशिवमधून तयारी करण्याची एक वर्षभरापूर्वीच सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार बसवराज मंगरुळे हे धाराशिव या जन्मभूमीत सध्या ऍक्टिव्ह आहेत. आता धाराशिवमध्येही छत्रपती संभाजीनगर सारखा पॅटर्न राबवण्याचा मंगरुळेंचा प्लॅन आहे. पण या व्यतिरिक्त बसवराज मंगरुळे यांचं जातीय समीकरण आणि त्यामुळे भाजपची इथं जिंकण्याची क्षमता वाढणार आहे. ती कशी? तर ऐका, मंडळी बसवराज मंगरुळे हे लिंगायत समाजातून येतात. आता या समाजाचं लातूर, धाराशिव, नांदेड आणि सोलापूरमध्येही सर्वाधिक प्रमाण आहे. आता लातूर, नांदेड आणि सोलापूरचा विचार करता भाजप इथून लिंगायतेतर उमेदवाराचा विचार करत असल्याची माहिती मिळते. आता गेल्या वेळेस भाजपने सोलापुरातून जयसिद्धेश्वर महास्वामींना तिकीट दिलं होतं, ते निवडून देखील आले. पण त्यांचा या 5 वर्षातला परफॉर्मन्स आणि जात प्रमाणपत्राचं प्रकरण यामुळे भाजप त्यांना तिथं पुन्हा संधी देणार नाही.
अर्थात सांगायचा मुद्दा म्हणजे या चारही लोकसभा मतदारसंघावर प्रभाव टाकणाऱ्या लिंगायत मतांना जवळ करायचं असेल तर भाजपला या चारपैकी एका ठिकाणी तरी लिंगायत नेत्याला संधी द्यावीच लागणार आहे, अन्यथा लिंगायत समाज भाजपवर नाराज होऊ शकतो. पण म्हणूनच भाजपने धाराशिवमध्ये लिंगायत समाजाच्या बसवराज मंगरुळे यांना संधी देण्याचं ठरवलं आहे. त्यांचा लिंगायत समाजातील जबरदस्त जनसंपर्क तसेच चार लोकसभा मतदारसंघातील बहुसंख्य लिंगायत मतांना खुश करण्याचा डाव म्हणूनच भाजप आखू शकतं. पण आता धाराशिवच का, तर यालाही एक कारण आहे. ते म्हणजे इथं धाराशिव जिल्ह्यातील 10 पैकी 5 तालुके हे लिंगायत डॉमिनेटिंग मतदारांचे आहेत आणि ही संख्या या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 20% इतकी आहे. त्यामुळेच या महत्वपूर्ण मतदारांना भाजपला फाटा देता येणार नाही. अर्थात म्हणूनच मंगरुळेंसारखा नवीन आणि अजातशत्रू चेहरा भाजप इथून देण्याची दाट शक्यता आहे. कारण मंगरुळे धाराशिवमध्ये भाजपला अपेक्षित असणारं लिंगायत प्लस ओबीसी हे विनिंग कास्ट इक्वेशन ताकदीने हँडल करू शकतात. दुसऱ्या बाजूला मंगरुळेंनी फक्त लिंगायतच नाही तर मराठा, ओबीसी, मुस्लिम, दलित इत्यादी सर्व समाज घटकात अगदी कमी वेळात आपला कॉन्टॅक्ट उभा केलेला आहे. अनेक पत्रकार परिषदा, कोपरा सभांच्या माध्यमातून मंगरुळेंनी धाराशिवमध्ये आपली विकासात्मक विजन स्पष्टपणे लोकांसमोर ठेवली आहे. आता जात निहाय बोलायचं झाल्यास या मतदारसंघात निश्चितच ओम राजेंना मराठा मतं अधिकची पडतील. ते लोकप्रिय नेते देखील आहेत, पण फक्त लोकप्रियता आणि मराठा मतं यावर ओम राजे इथं जिंकू शकत नाहीत. कारण मध्यंतरीच्या मराठा आंदोलनामुळे तयार झालेल्या मराठा वर्सेस ओबीसी या नरेशनमुळे इथला ओबीसी समाज हा भाजपच्या बाजूने राहण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात ओबीसी समाजाची इथली संख्या ही जवळपास 34% इतकी आहे. आता म्हणूनच इथं लिंगायत मतं डिसाइडिंग फॅक्टर ठरतील. म्हणून ओबीसी प्लस लिंगायत हे इथलं विनिंग जात इक्वेशन निर्णायक ठरू शकतं, जे भाजपला मंगरुळेंच्या रूपात साध्य करता येऊ शकतं. आता इथं भाजपसाठी अजून 2 प्लस पॉईंट म्हणजे इथं महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर हेच उमेदवार असतील तर मग राणा जगदीशसिंग पाटील यांच्या प्रभावाची मतंही भाजपच्याच बाजूने वळतील. यामध्ये राणांच्या माध्यमातून मराठा ध्रुवीकरणही मंगरुळेंना साधता येईल. आता मंगरुळे यांचं धाराशिवमध्ये कोणाशी वैर नाही, तो एक मुद्दा त्यांना इथं बऱ्यापैकी सेफ करेल. खरं तर राणा वर्सेस ओमराजे हा संघर्ष मंगरुळेंसाठी प्लस आणि मायनस दोन्ही आहे. पण अर्थात इथं जरांगे पाटलांच्या आदेशावरून उभ्या राहणाऱ्या मराठा उमेदवारामुळे मराठा मतं डिस्पर्स होऊ शकतात, ज्याचा सर्वाधिक फटका हा ओमराजेंना सहन करावा लागू शकतो आणि ही गोष्ट बसवराज मंगरुळे यांच्या इथं पथ्यावर पडू शकते. आता वृक्ष लागवड, रोजगार मेळावे हे मुद्दे बसवराज यांच्यासाठी प्लस पॉईंट असले तरीही या मुद्द्यावर सोशल छबी उभी करता येते. इलेक्शन जिंकण्यासाठी जात हा फॅक्टर सर्वाधिक महत्वाचा ठरतो. अर्थात ते इक्वेशन धाराशिवमध्ये सध्या बसवराज मंगरुळे यांच्या बाजूने आहे. सोबतच त्यांच्या इथं शिवा संघटना, वीरशैव सभा, लिंगायत महासंघ, लिंगायत सेवा संघ, बसव ब्रिगेड या संघटनांशी अतिशय संवादाचे आणि जवळचे संबंध आहेत. असो, तर आता आपण या धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात नेमकी कशी परिस्थिती आहे याची चाचपणी करूयात आणि तिथून ओमराजे की बसवराज मंगरुळे दोन्हीपैकी कोणाचा अधिकचा प्रभाव असणार हे ठरवूयात. तर बघा, ओमराजे निंबाळकर हे इथून ठाकरे गटाचे सिटिंग खासदार आहेत. त्यांनी 2019 तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या राणा जगदीशसिंग पाटील यांचा तब्बल 1,27,566 मतांनी पराभव केला होता. वंचितच्या वोट डिव्हिजनमुळे इथे राणा जगदीशसिंग यांचा खेळ बिघडला होता. आता ओमराजे हेच मव्यातून 2024 इथून संभाव्य उमेदवार असतील. तर दुसरीकडे भाजप महायुतीतून ही जागा घेईल. कारण जरी शिंदे गट आणि अजितदादा गटाने या जागेवर दावा सांगितला असला तरीही भाजपनं अंतर्गत सूत्र हलवत इथं मंगरुळेंना तयारी करायला सांगितले आहे. त्यामुळे मंगरुळे हेच इथून भाजपचे पुढील खासदारकीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर आता आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा विचार करू आणि ओमराजे की मंगरुळे ॲक्च्युअलमध्ये धाराशिवात कोण कसं पॉवरफुल आहे ते पाहूया. तर बघा, या लोकसभा मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, परांडा, धाराशिव आणि उमरगा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघांचा देखील समावेश होतो. सुरुवात आपण धाराशिव विधानसभा मतदारसंघापासूनच करूयात. तर बघा, ठाकरे गटाचे कैलास घाडगे पाटील हे इथून आमदार आहेत. त्यांनी 2019 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजय निंबाळकर यांचा 13,467 मतांनी पराभव केला होता. आता हे कैलास घाडगे तेच जे शिंदे गटासोबत सुरतला गेले होते, मात्र त्यांनी आणि आमदार नितीन देशमुख यांनी आपल्याला फसवून तिकडे नेलं असल्याचं मागावून सांगितलं होतं. असो, तर कैलास घाडगे पाटील हे अतिशय मितभाषी आमदार आहेत. त्यांची पॉलिटिकल छबी उत्तम आहे. आता महाविकास आघाडी असल्याने तसेच ते ओमराजेंचे जवळचे मित्रही असल्याने इथून कैलास घाडगे पाटील हे ओमराजेंच्या मागे पाठबळ उभे करतील. पण आता इथून भाजप शिंदे गट मात्र बसवराज मंगरुळेंच्याच मागे ताकद उभी करेल.
आता इथून राणा जगजितसिंग पाटील हे 2019 लोकसभेला राष्ट्रवादीतून उभे होते. शिवाय पद्मसिंग पाटील यांचं राजकारणही राष्ट्रवादी पक्षातून उभं राहिलंय. त्यामुळे पाटील घराण्याला ती राष्ट्रवादीची मोठ भाजपच्या दिशेने वळवावी लागेल. अर्थात ओमराजे विरोधात असल्यावर राणा जगजितसिंग पाटील हे निश्चितच बसवराज मंगरुळेंमागे आपली ताकद लावतील. अर्थात या मतदारसंघात मंगरुळेंना राणा पाटलांची मदत घ्यावी लागेल. कारण राणा पाटलांचं भाजप आणि पूर्वाश्रमीचं राष्ट्रवादी हे कनेक्शन इथं महत्वाचं ठरू शकतं. दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तुळजापूर. इथे भाजपचे राणा जगजितसिंग पाटील आमदार आहेत. त्यांनी 2019 काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा तब्बल 23,169 मतांनी पराभव केला होता. आता मधुकर चव्हाण हे इथून 2009 आणि 2014 साली निवडून आले होते, पण 2019 त्यांचा पराभव झाला. आता राणा जगजितसिंग पाटील हे जरी इथून 2019 आमदार झाले असले तरी त्या अगोदर त्यांचा लोकसभेला ओमराजे निंबाळकरांकडून मोठ्या मार्जिनने पराभव झाला होता. पण मग त्यांनी विधानसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली, त्यात त्यांना यश आलं. आता लोकसभेला बसवराज मंगरुळे उभे राहिले तर त्याला राणा जगजितसिंग पाठिंबा देतील, पण इथं मधुकर चव्हाण अधिक ओमराजेंच्या तगड्या विरोधाला मंगरुळेंना भेदावे लागेल. तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे परांडा. परांडा मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत तानाजी सावंत. त्यांनी 2019 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल मोते यांचा तब्बल 32,902 मतांनी पराभव केला होता. आता या लीडवरून तानाजी सावंत हे परांड्यातून किती स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत हे आपल्याला कळलं असेल. पण त्यांच्या शिंदे गटात जाण्यावरून जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला होता, तेव्हा त्यांना या गोष्टीचा इथे किती फटका बसतोय हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. एकूणच तानाजी सावंत इथून तगडे प्लेअर आहेत, पण चर्चा अशी आहे की धाराशिव लोकसभेची जागा शिंदे गटाला मिळावी अशी पक्षाची तिथे जोरदार भूमिका राहिलेली आहे. अर्थात ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला मिळणं खूप कठीण आहे, कारण शिंदे गटाचा इलेक्टोरल मेरिट पाहता ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता दाट आहे. आता इथून ओमराजेंना मतांसाठी तीव्र संघर्ष करावा लागू शकतो. सोबतच इथं शिंदे गटानं जरी मतदारसंघावर दावा केला असला तरीही त्यांना शेवटी गपगुमान भाजप मागे आपली ताकद उभी करावीच लागेल. मतदारसंघ आहे उमरगा. उमरग्यातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत. त्यांनी मागे शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता ज्ञानराज चौगुले यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या दत्ता भालेराव यांना तब्बल 25,586 मतांनी हरवलं होतं. इथंही बसवराज मंगरुळे मताधिक्य घेऊ शकतात. पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे औसा. हा मतदारसंघ लातूर जिल्ह्यात येतो. इथून भाजपचे अभिमन्यू पवार हे आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा 26,714 मतांनी पराभव केला होता. आता बसवराज पाटील हे इथून काँग्रेसचे स्ट्रॉंग नेते मानले जायचे, ते माजी मंत्रीही राहिलेत. विलासराव देशमुखांच्या राजकारणाचा त्यांच्यावर प्रभाव आहे, म्हणून तर अमित देशमुख यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातलं होतं. धाराशिवमध्ये त्यांनी मागच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकही घेतली होती आणि पुढील लोकसभा इलेक्शनला मव्यातर्फे बसवराज पाटलांना तिकीट मिळावं अशी अमित देशमुख यांनी मागणी केली होती. पण ओमराजेंना बाजूला करून काँग्रेसला इथून तिकीट देणार नाही अशी आक्रमक भूमिका इथं ठाकरे गटानं घेतल्याचं कळतंय. यावरूनच ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस असे डिस्प्युट्स इथे पाहायला मिळालेत. दुसरीकडे इथं भाजपनं लिंगायत मतविभाजन करू शकणारे नेते बसवराज पाटील यांनाच अलीकडे भाजपच्या बाजूने वळवलंय, त्यामुळे भाजपचा पुढचा उमेदवार लिंगायत समाजाचाच असणार हे कन्फर्म आहे. अर्थात बसवराज पाटील यांची कितीही ताकद असली तरीही निष्ठावंत आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून बसवराज मंगरुळेंनाच संधी देऊन भाजप इथं ठाकरे गट महाविकास आघाडी आणि पर्यायाने ओमराजेंचं इथलं गणित बिघडू शकतं. एकूणच लोकसभेचा विचार करता अंशातून अभिमन्यू पवार हे बसवराज मंगरुळेंनाच पाठिंबा देतील, कारण ते फडणवीसांचे कधी काळी पिये राहिलेले होते, तसेच फडणवीसांच्या अतिशय जवळचे नेते असं त्यांना आजही मानण्यात येतं. सहावा विधानसभा मतदारसंघ आहे बार्शी. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतो. राजेंद्र राऊत हे इथून अपक्ष आमदार आहेत. त्यांचा आजपर्यंत काँग्रेस शिवसेना पक्षातून प्रवास झालेला आहे. 2019 इथे दिलीप सोपल हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेत. आता दिलीप सोपल यांना तिकीट मिळताच राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढत अवघ्या 3,076 मतांनी तिथे त्यांनी निसटता विजय मिळवला. आता राजेंद्र राऊत हे फडणवीसांच्या जवळचे नेते मानण्यात येतात, परिणामी त्यांना बार्शीतून भाजपकडून पुढच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण म्हणून ते लोकसभेसाठी राणा जगजितसिंहांना पाठिंबा देतील हे ठामपणे सांगता येत नव्हतं. पण जर मंगरुळेंसारखा नवा आणि अजातशत्रू नेता असेल तर राऊत आपली ताकद मंगरुळेंमागे निश्चितच उभी करतील. दुसरीकडे दिलीप सोपल हे शिवसेनेत असले तरी त्यांनी ते अंतर्गतपणे शिंदेंसोबत आहेत की नाही ही भूमिका अद्याप ठामपणे उघड केलेली नाहीये. पण राऊत भाजपमध्ये गेले तर मग सोपल नक्कीच मव्यासोबत राहतील. पण ते आधी राष्ट्रवादीत होते तेव्हा त्यांचे विरोधक निंबाळकर होते, त्यामुळे आता जरी ते ओमराजेंसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावत असले तरीही यामुळे ते लोकसभेला ओमराजेंना सपोर्ट करतील हे सांगणं घाईचं ठरेल. अर्थात मंगरुळेंना बार्शीतील ही फूट जोखता आली तर त्यांच्यासाठी ही अतिशय मायलेजपूर्ण गोष्ट असणार आहे.
एकूणच बार्शीचं राजकारण बरंच गुंतागुंतीचं आणि लोकल लेवलवर प्रचंड खडाजंगीच आहे. त्यामुळं पक्षापल्याड जाऊन इथली स्थानिक गणितं जुळवणं हा ओमराजे आणि बसवराज मंगळे या दोघांसमोरचाही मोठा टास्क असणार आहे. आता बार्शीतून भाऊसाहेब आंधळकर, निरंजन भूमकर, विश्वास बारबोले यांचा पाठिंबा कोण मिळवतोय हेही महत्वाचं असं असणार आहे. कारण बार्शीतील हीच मतं ओमराजे किंवा बसवराज मंगळे यांच्यासाठी उद्या महत्वाची ठरतील. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण असं पक्षीय बलाबल आहे. हा लोकसभा मतदारसंघ सध्या ठाकरेंकडे आहे, पण विधानसभेची फक्त एकच सीट सध्या ओमराजेंसोबत आहे. बाकी इथून शिंदे गटाचे 2 आमदार, भाजप पुरस्कृत अपक्ष 1, तर भाजपचे 2 आमदार आहेत. एकूणच इथे भाजप शिंदे गट प्रभावी आहे. पण आता शिवसेना बंडखोरीनंतर इथला मतदार ओमराजेंच्या एकनिष्ठतेला मतदान करतोय की मंगळूर यांच्या जातीय प्रभावाला हे जोखणं आवश्यक असं आहे. सोबतच इथून भाजप काय डिवाइड अँड रूल प्लॅन वापरतोय हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. आता लोकल लेवलवर ओमराजे निंबाळकर हे जरी शिवसेनेशी एकनिष्ठ असले तरीही बसवराज मंगळे यांचीही भाजपमधील इमेज ही निष्ठावंत अशीच आहे. अर्थात यामुळे ही लढत रंगतदार ठरू शकते. एकूणच अमित देशमुख, ओमराजे निंबाळकर, पद्मसिंह पाटील, राणा जगदीशसिंह पाटील, दिलीप सोपल, अभिमन्यू पवार, तानाजी सावंत हे इथून प्रभाव टाकणारे नेते आहेत. आता ओव्हरऑल या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास अजितदादा यांचा या मतदारसंघातील प्रभावही शेवटी शेवटी महत्वाचा ठरू शकतो. कारण ही त्यांची सासरवाडी आहे. कारण पद्मसिंह पाटील घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे एखाद्या वेळी बारामतीच्या जागेवर लढणाऱ्या सुनेत्रा पवारांनी इथे येऊन भाजपला मतदान करा म्हणणंही बसवराज मंगळेंसारख्या भाजप नेत्याला महत्वाचं ठरू शकतं. अर्थात ओमराजे जरी धाराशिव मधून फेवरेट वाटत असले तरीही बसवराज मंगळे हे इथं आयत्या वेळी जायंट किलर ठरू शकतात. त्यासाठी भाजपला बरीच आव्हानं पार करावी लागणार असली तरी जातीय इक्वेशन बघता ओमराजेंना मात देत भाजप बसवराज मंगळेंच्या रूपात इथून जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात मराठेतर उमेदवार म्हणून धाराशिवमध्ये बसवराज पाटील आणि बसवराज मंगळे हे महायुतीचे फेवरेट दावेदार आहेत. त्यातल्या त्यात बसवराज मंगळेंचा दावा मात्र इथं सर्वात जास्त मजबूत दिसून येत आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, धाराशिवमधून खासदारकीसाठी कोणता उमेदवार स्ट्रॉंग असेल? बसवराज मंगळेंच्या रूपात भाजप धाराशिवमध्ये उलटफेर करू शकतो का? बसवराज मंगळे खरंच धाराशिवचे पुढील खासदार होऊ शकतात का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.